मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालेलं मराठ्यांचं भगवं वादळ पुण्यात दाखल झालं. यावेळी मराठा आंदोलकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. मी जरांगे पाडाचा गावचा आहे. या सरकारला कुठलाही गरज नाही मराठ्यांची. हे सत्तेवर बसलेत नाही, हे आमच्यावर बसलेले ते सत्तेवर. यांना कुठं घेणं देणं नाहीये. हे काय मराठे काय करते काय नाही, यांना काही घेणं देणं नाही. हे प्रॉपर्टीचे मालक झालेले. हे मराठ्याचं वाटोळं केलेलं आहे यांनी. यांनी दुसरं काही नाही केलेलं आहे. यांनी फक्त आमच्या ऑफर करून घेतलेला ऑफर हक्क मिळवून घेतलेला यांनी सर. हे नुसते आमच्याकडे येतात इलेक्शनच्या टायमाला पाय पडतात एका एका मतासाठी. एका आणि आतापर्यंत आता जे गरज लागायला लागली त्यावेळेस द्यायना आता मुद्दाम तोंड धडा लागले. याचं कारण काय आहे सरकारला? हे सरकारला वाटत नाही मराठी आता एवढे जागरूक झालेले. हे कधी आता माग पुढे पाहणार नाही, आरक्षणच घेऊन येणार. तर माझं सरकारला एवढंच तुमच्या माध्यमातून म्हणणं आहे की आता सरकारनं आमचा अंत पाहू नये आणि आम्हाला ताबडतोब आरक्षण देण्यात यावं. आणि आज मी 4 दिवस झालं जारंगे पाटला सोबतच. आम्ही आज आज आम्ही इथे वाघोलीमध्ये आमचं एवढं नियोजन झालं आहे की आम्हाला जेवणाची याची एकदम व्यवस्थित सोय आणि मेडिकल वगैरे समजा आम्हाला आहे. आणि आम्ही आता इथून मुंबईला जाणार आरक्षण घेऊनच वापस येणार. मराठा आमदारांना तर माहिती येतं झालं तर मग आपल्यालाही ऊस तोडायला जावं लागेल, पैसा घ्यावा लागेल. ते तर मिळून देऊ नाही राहिले ना. अजितदादा वगैरे काही सध्या बोलत नाही आहे. कशाला बोलतील? त्यांचं भागतंय ना सगळं. त्यांचे सगळे सगळं ओके आपल्यावालाच आहे. सरकारला एवढंच मी आमचं कामाला आरक्षण लवकरात लवकर मिळायला पाहिजे. आरक्षण नाही दिलं तर? आरक्षण नाही दिलं तर आम्ही मुंबईलाच थांबणार. जेव्हा आरक्षण देणार तेव्हाच आम्ही गावाकडे परत. म्हणजे यावेळीची 26 जानेवारी ही तुझी मुंबईमध्ये ठरलेली? हो, मुंबईमध्ये आम्ही सगळे. आमची गाडी येईल. आम्ही 15 जण आहे सर्व जण. आमची सगळी टीम येईल. त्यांच्या पाठोपाठ आम्ही महाराष्ट्रातून जो तमाम मराठा समाज या मुंबईच्या दिशेने जो निघालेला आहे तो म्हणून दादाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी 10 वाजता निघणार आहे. ते आमच्या मराठ्याचा बाप छगन हे छगन भुजबळ केला. त्यानं आपल्या मराठ्याचा बाप आपले आहेत पण ते ना आमचा बाप छगन भुजबळ केला. सदावर्ते तर का काय करतो कोणला ठाव तिथे? सरकारला काय इशारा द्यायचा? सरकारला मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत. सरकारांना काय इशारा द्यायचा? आमचा 11 शिंदे मुख्यमंत्री मराठ्याचा आहे. त्यांनी आम्हाला आवाहन केलंय, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मराठ्याला आम्ही आरक्षण देणार, म्हणजे देणार. त्या आरक्षणासाठी माझा जीवाची त्यांच्या जीवाची जरी परवा झाली तर ते होणार नाही. ते मुंबई जाणारच आणि जीवाला इतकी तकलीफ आहे की त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांच्या पायाला प्लास्टर केलेला आहे. तर त्यांनी एक निराधार घेतलेला आहे. आपले मराठा योद्धा मनोजदादा धरंगे पाटील आपल्यासाठी रक्त जाळत आहे आणि त्यांनी पूर्ण जीवाची बाजी लावली परिवाराचा विचार न करता. या सकल मराठा जो असेल त्यांनी तोच परिवार समजून या मराठ्याच्या लढ्यासाठी ते मुंबईकडे जात आहे आणि आरक्षण देईपर्यंत थांबत नाही. तसंच माझा एक मराठा बांधव आहे, माझ्या बाहेरला अक्षरशः प्लास्टर आहे. त्यांनी ठरवलं किती वेदना झाली, मी आता वेदना सहन करेल आणि माझ्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत मी तिथंच थांबेल. हा निराधार या मराठ्याने घेतलेला आहे.